सीबीआय एनसीबीला जम्मू काश्मीरला पाठवा, फार पॉवरफुल लोक आहेत, अतिरेकी पळून जातील, पाठवा ना तुम्ही इथे आमच्यावर। ज्या प्रकारची ईडी सीबीआय आयटी एनसीबीच्या माध्यमातून आमच्या सरकारवरती हल्ले करताय, तुम्ही या तिन्ही चारही संस्था सरकारच्या बदनाम केलेल्या आहेत, राजकीय गैरवापराचा जो काय ठपका आहे त्याच्यावरती तुम्ही बदनाम केल्या त्या संस्था। जा ना काश्मीरमध्ये, पाठवा या ना सगळ्यांना काश्मीरमध्ये, किरीट सोमय्यांना पाठवा काश्मीरमध्ये, अतिरेक्यांचे बरेचसे कागद त्यांना आम्ही देऊ, फिरत बसतील जम्मू काश्मीर अनंतनाग बारामुल्ला, जा म्हणावं तिकडे, सगळे लोक तुमचे जे आहेत ना रोज इथे बसून। शरद पवारांविषयी काल चंद्रकांत दादा पाटलांनी ज्या शब्दात उल्लेख केला आहे किरी शब्दामध्ये करत होते, अहो पवार साहेब कुठे तुम्ही, कुठे कुठे हिमालय, कुठे टेकडी टेकाड टेंगूळ, हां हे शोभतं का? बोला त्या अतिरेक्यांच्या संदर्भात बोला जाऊन तिकडे काश्मीरला, किरीट सोमय्यांना पाठवा काश्मीरमध्ये, अतिरेक्यांचे बरेचसे कागद त्यांना आम्ही देऊ, फिरत बसतील जम्मू काश्मीर अनंतनाग बारामुल्ला। जम्मू काश्मीरमध्ये तणावाची परिस्थिती म्हणणार नाही, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद परत निर्माण झाला आहे, त्याला तणाव म्हणत नाही। सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी काल एक ज्वलंत सत्य समोर मांडलं आहे की 370 कलम हटवून सुद्धा, 370 कलम हटवून सुद्धा जम्मू काश्मीरच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ शकली नाही। आजही तिकडे अतिरेक्यांचं तांडव हैदोस सुरू आहे, कधी शिखांचं हत्याकांड होत आहे, कधी काश्मीरी पंडितांना मारलं जात आहे, काल दोन बिहारचे मजूर मारले गेले। हे जर रोखलं जात नसेल तरी जबाबदारी नक्कीच केंद्र सरकारची, गृह मंत्रालयाची आहे, आणि ह्याच्यावर जर तोडगा निघाला नाही तर नुसत्या पाकिस्तानच्या बाबतीत धमक्यांची भाषा वापरून हे थांबलं जाणार नाही, किंवा सर्जिकल स्ट्राईक करू, चीनवर पण करा, चीन लडाखमध्ये घुसला आहे, चीन लडाखमध्ये घुसला आहे ना, तवांगमध्ये घुसला आहे चीन, मग सांगा चीनवर सर्जिकल स्ट्राईक करू म्हणून। काश्मीरची परिस्थिती हाताबाहेर गेली, एवढंच मी सांगू शकतो। भारत पाकिस्तान सामन्याबाबत मग पुनर्विचार व्हायला पाहिजे का अशा परिस्थितीत की वर्ल्ड कप मध्ये आपण मग खेळतोय, भलेही त्रयस्थ भूमीवर असेल तो सामना? याच्याविषयी मी आता काही मत व्यक्त करणार नाही, मी जम्मू काश्मीरवर बोलतो, काश्मीरशी संबंध कसे प्रस्थापित करायचे आणि का पाकिस्तानशी याचा निर्णय सरकारला एकदा घेऊ द्या, मग आम्ही बोलू। तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे, मतलबाप्रमाणे आणि राजकीय सोयीच्या भूमिका घेता आणि काश्मीरची जनता रोज तिथे मरते हे चालणार नाही। सर काश्मीरबाबत शिवसेना काही आता ठोस भूमिका घेणार आहे? आम्ही काय ठोस, सरकार कोणाचं आहे? ठोस भूमिका सरकारने घ्यायची आहे, ठोस भूमिका प्रधानमंत्री, संरक्षण मंत्री, गृहमंत्री ह्यांनी घ्यायला पाहिजे। तुम्ही ठोस भूमिका विरोधी पक्षांना घ्यावी असं कसं काय म्हणू शकता? सर ही जी काश्मीरमधली परिस्थिती निर्माण झाली आहे, 370 कलम रद्द झाल्यानंतर 2 वर्षापर्यंत परिस्थिती आटोक्यात आलेली होती, परंतु आता परिस्थिती आटोक्यात आली की नाही हे आता सांगता येणार नाही। परिस्थिती संदर्भात तिकडल्या बातम्या बाहेर येऊ दिल्या नाहीत, तिकडे इंटरनेट बंद होतं, तिकडल्या मीडियावर बंधनं होती, तिकडल्या लोकांच्या हालचालीवरती बंधनं होती, तिकडले वृत्तपत्र बंद होती, तिकडले नेते कैदेमध्ये होते, त्यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या नाहीत। 370 कलम हटवून सरकारनं नक्कीच जे लोकांच्या भावना होत्या त्याला त्याने एक चालना दिली, आम्ही पण त्यांना पाठिंबा दिला, पण त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात असताना सरकार काय करत होतं आणि सरकार आज काय करतं हे आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी गृहमंत्र्यांनी देशासमोर येऊन हे स्पष्ट केलं पाहिजे काश्मीरची परिस्थिती नक्की काय आहे। की ज्या प्रकारे क्रिकेट मॅचबद्दल संबंधांचा आणि दहशतवादाचा काही संबंध आहे का अशा, एक लक्षात घ्या की आम्ही सातत्यानं सांगतोय पाकिस्तान बरोबर कोणती संबंध ठेवू नका, ना राजनैतिक, ना व्यापारी, ना सांस्कृतिक, ही आमची भूमिका कायम राहिली। तेव्हा तुमची भूमिका काय आहे? तुम्ही जाऊन केक कापता तिकडे, तुम्ही मिठाई मारता, आम्ही नाही करत। विरोधी पक्षावर तुम्ही जबाबदारी कशा करता टाकता या काश्मीर प्रश्नाची? तुम्ही सांगा तुम्ही काय करणार आहात? दुबईमध्ये क्रिकेट खेळतात किंवा खेळत नाही, जम्मू काश्मीरवर बोला तुम्ही,
जम्मू काश्मीरवर बोला, तिथे काय करणार ते सांगा, क्रिकेटवर बोलू नका. इकडे जम्मू काश्मीरवरती ठोस काही निर्णय सरकार घेत नाही असं तुम्ही म्हणता. दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये जे आहे ते ईडी सीबीआयच्या धाडी अजूनही सुरू आहे, आयटी विभागाच्या धाडी सुरू आहे. त्या ईडी सीबीआय एनसीबीला जम्मू काश्मीरला पाठवा, फार पॉवरफुल लोक आहेत, अतिरेकी पळून जातील. पाठवा ना तुम्ही इथे आमच्यावर, ज्या प्रकारची ईडी सीबीआय आयटी एनसीबीच्या माध्यमातून आमच्या सरकारवरती हल्ले करताय, तुम्ही या तिन्ही चारही संस्था सरकारच्या बदनाम केले आहेत. राजकीय गैरवापराचा जो काय ठपका आहे त्याच्यावरती तुम्ही बदनाम केला त्या संस्था. जा ना काश्मीरमध्ये, पाठवा या ना सगळ्यांना काश्मीरमध्ये, किरीट सोम्यांना पाठवा काश्मीरमध्ये. अतिरेक्यांचे बरेचसे कागद त्यांना आम्ही देऊ, फिरत बसतील जम्मू काश्मीर अनंतनाग बारामुल्ला. जा म्हणावं तिकडे, सगळे लोक तुमचे जे आहेत ना रोज इथे बसून. शरद पवारांविषयी काल चंद्रकांत दादा पाटलांनी ज्या शब्दात उल्लेख केला आहे, किरी शब्दामध्ये करत होते, अहो पवार साहेब कुठे तुम्ही, कुठे कुठे हिमालय, कुठे टेकडी, टेकाड, टेंगूळ, हां हे शोभतं का? बोला त्या अतिरेक्यांच्या संदर्भात बोला जाऊन तिकडे काश्मीरला, त्यांना दम द्या. तुम्ही इथे आमच्याकडे आम्हाला शहाणपणा शिकवू नका. आणि माझं तर या महाविकास आघाडीतल्या सगळ्याच मंत्र्यांना आव्हान आहे, नुसते खुर्च्यांवर बसू नका, प्रति हल्ले करा. नुसते खुर्च्यांवर बसू नका, महाविकास आघाडीचे जे मंत्री आहेत त्यांनी नुसतं बसू नका, हल्ल्याला प्रतिहल्ला, टोल्याला टोला, हे 8 दिवसात पळून जातील. सर दसऱ्यातल्या भाषणावर सुद्धा भाजपच्या नेत्यांकडनं काही टीका करण्यात आली आहे, त्याबद्दल तुम्ही टीका करू द्या. कमी प्रतीचा गांजा मारल्यावरती असं होतं नाही, पण खूप खालच्या स्तराची जी टीका आहे केरी भाषेचा, कमी प्रतीचा गांजा त्यांच्याकडे ते मारतात. सगळं बोललं ना, कमी प्रतीचा गांजा ते मारलं की अशा आयडिया सुचतात त्यांना बोलतात.